नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इजी लर्निंग कन्सेप्ट्स या चॅनलवर मी सुमित सर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आज या व्हिडिओमध्ये आपल्याला इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग क्रमांक एक चे चौथे प्रकरण पिण्याचे पाणी हे शिकायचे आहे। ह्या अगोदर आपण साठवण पाण्याची हे जे प्रकरण शिकलो त्या प्रकरणामध्ये आपण बघितलं की पृथ्वीवरील एकूण क्षेत्रफळाच्या 71% क्षेत्रफळ हे पाण्याने व्यापलेले आहे, परंतु ते सर्वच पाणी पिण्यायोग्य नाही। तर बघूया, हे करून पहा। एका काचेच्या ग्लासमध्ये अर्ध्यापर्यंत पाणी घ्या, त्यात एक चमचा साखर टाकून चमच्याने ढवळा। एक काचेचा ग्लास घ्यायचा, त्यात पाणी घ्यायचं अर्ध्यापर्यंत, अर्धा भरलेला, आणि एक चमचा साखर टाकून ती साखर चांगली चमच्याने ढवळून घ्यायची आणि काय बदल होतो ते पाहायचं। असा प्रयोग पुढील प्रत्येक पदार्थ घेऊन करा। पाण्यात मीठ टाका, मीठ चमच्याने ढवळा, त्यानंतर मध टाका, मध चमच्याने ढवळा, धुण्याचा सोडा टाका, नंतर तुरटीची पूड टाका, नंतर वाळू टाका आणि नंतरच्या ग्लासमध्ये गव्हाचे पीठ टाका, लाकडाचा भुसा टाकून ढवळा, त्यानंतर हळद पूड आणि नंतर थोडे पाण्यामध्ये थोडे तेल टाकून ते ढवळा आणि काय होते ते बघा। प्रत्येक पदार्थ त्यात विरघळतो का ते बघा। प्रत्येक नवीन पदार्थ तुम्ही ग्लासमध्ये घेण्याच्या अगोदर ग्लास स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, तुम्हाला काय आढळून येईल म्हणजे तुम्हाला काय दिसेल ते बघा। साखर, मीठ, धुण्याचा सोळा, तुरटीची पूड हे पदार्थ पाण्यात टाकून ढवळल्यावर दिसेनासे झाले म्हणजे ते पाण्यामध्ये विरघळले, ते पाण्यात पूर्णपणे विरघळले, परंतु पाण्यात वाळू विरघळली नाही, पाण्यात गव्हाचे पीठ विरघळले नाही, लाकडाचा भुसा पाण्यामध्ये विरघळला नाही, हळद पूड हीसुद्धा पाण्यामध्ये विरघळली नाही आणि तेलसुद्धा पाण्यामध्ये विरघळले नाही। ढवळल्यानंतरही ते पाण्यात तसेच राहिले, विरघळले नाहीत। यावरून काय उलगडते म्हणजे यावरून आपल्याला काय समजते? तर आपल्याला यावरून हे समजते की काही पदार्थ पाण्यात विरघळतात तर काही पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत। विरघळतात म्हणजे पाण्यामध्ये ते ढवळल्यानंतर दिसेनासे होतात, ते आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत, तर काही पदार्थ पाण्यामध्ये विरघळत नाहीत, कितीही ढवळले तरी विरघळत नाहीत। विरघळलेला पदार्थ भांड्यातील संपूर्ण पाण्यात पसरतो, म्हणजे एखाद्या ग्लासमध्ये जर का तुम्ही साखर टाकून ती ढवळली तर संपूर्ण ग्लासमधल्या पाण्यामध्ये तो साखर पसरते। असं होत नाही की वरच्या वरच्या पाण्यात साखर आहे, खालच्या पाण्यामध्ये साखर नाही, किंवा मधल्या पाण्यात साखर आहे, खालीवर नाही, असं होणार नाही। तर त्या संपूर्ण पाण्यामध्ये ती साखर मिसळून जाईल, त्या संपूर्ण पाण्यामध्ये ती साखर पसरेल। तसेच मीठ पाण्यात विरघळले की भांड्यातील पाणी चवीला खारट लागते, म्हणजे संपूर्ण पाणी, मग ते कुठले वरचं असो खालचं असो, सर्व पाणी चवीला खारट लागते आणि साखर पाण्यात विरघळली की पाणी गोड लागते। चला आता एक नवीन शब्द शिका। नवीन शब्द आहे द्रावण। पाण्यात एखादा पदार्थ विरघळला की पाणी व त्या पदार्थाचे मिश्रण तयार होते, म्हणजे जो पदार्थ पाण्यामध्ये विरघळतो तो पदार्थ आणि पाणी या दोघांचे मिश्रण तयार होते आणि या मिश्रणाला द्रावण असे म्हणतात। हे मिश्रण जे आहे त्या मिश्रणाला पदार्थाचे द्रावण असे म्हणतात। म्हणजे पाण्यामध्ये जर का तुम्ही साखर विरघळवली तर ते जे द्रावण तयार होईल त्या द्रावणाला साखरेचं द्रावण असं म्हणतात, आणि जर का तुम्ही पाण्यामध्ये मीठ विरघळवलं तर तयार होणाऱ्या द्रावणाला मिठाचे द्रावण असे म्हणतात। एखाद्या व्यक्तीला जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या तर आपण त्याला पाण्यात साखर आणि मीठ विरघळवून तयार केलेले द्रावण प्यायला देतो।
सहसा हे पावसाळ्यामध्ये बऱ्याच जणांना जुलाब किंवा उलट्या लागतात. असे झाले तर त्या व्यक्तीला पाण्यात साखर आणि मीठ विरघळवून तयार केलेले द्रावण प्यायला देतात आणि हे द्रावण पिल्याने त्याच्या जुलाब आणि उलट्या बसतात. या द्रावणाला जलसंजीवनी म्हणतात. इस्पितळात म्हणजे दवाखान्यात म्हणजेच हॉस्पिटलमध्ये रुग्णाला सलाईन देतात. सलाईन म्हणजे मिठाचे द्रावण असते. काही वेळा त्यात म्हणजे त्या सलाईनमध्येच इतर औषधे विरघळवून रुग्णाला म्हणजे रोग्याला ते देतात. ही उपयुक्त द्रावणांची उदाहरणे आहेत. म्हणजेच काही द्रावण आपल्याला उपयुक्त असतात, उपयोगाचे असतात. चला ह्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? बघा, माहीत आहे का तुम्हाला? समुद्राचे पाणी चवीला खारट लागते. का लागते? त्या पाण्यामध्ये कोणी मीठ टाकलं का? समुद्राचे पाणी चवीला खारट लागते. त्याचे कारण हे आहे का, ते मिठाचे नैसर्गिक द्रावण आहे. त्यामध्ये कोणी पाणी टाकले नाही, ते नैसर्गिक द्रावण आहे. म्हणजे निसर्गता ते निर्माण झालं. नैसर्गिक म्हणजे निसर्गात निर्माण झालेले आणि माणसानं तयार केलेले म्हणजे मानवनिर्मित. ते समुद्राचे पाणी हे माणसानं तयार केलेले द्रावण नाही, तर ते नैसर्गिक मिठाचे द्रावण आहे. आपण समुद्राचे पाणी पिण्यासाठी वापरू शकत नाही, कारण ते खूप खारट असते. बघा, वेगवेगळ्या विहिरींच्या पाण्याला वेगवेगळ्या चवी असतात. ते कशामुळं? तुम्ही जर एखाद्या गावात विहिरीचे पाणी पिले आणि दुसऱ्या गावात विहिरीचं पाणी पिलं, तर त्या दोन्हीही पाण्याची चव तुम्हाला वेगळी वेगळी लागते. किंवा कधीकधी असं होते की एकाच गावात असलेल्या दोन वेगवेगळ्या विहिरींच्या पाण्याची चव वेगवेगळी असते. तर ते कशामुळं होते? तर जमिनीतील काही पदार्थ पाण्यात विरघळतात. आपण जसं पाहिलं मगाशी, साखर पाण्यामध्ये विरघळवली, मीठ पाण्यामध्ये विरघळवलं, तसंच जमिनीत काही पदार्थ जे असतात ते पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात आणि विरघळलेल्या पदार्थाची चव त्या विहिरीच्या पाण्याला येते. जो पदार्थ त्याच्यामध्ये विरघळला गेला त्या पदार्थाची चव विहिरीच्या पाण्याला येते. पण पाण्यात विरघळलेले काही नसेल, पाण्यात जर समजा कोणताच पदार्थ विरघळला नसेल, तर पाण्याला चव लागत नाही. म्हणजेच शुद्ध पाणी जे असते त्या शुद्ध पाण्याला चव नसते. आणखी ही गोष्ट माहीत आहे का? बघा, सोडा वॉटरच्या बाटलीचे झाकण काढले की एका वायूचे बुळबुळे फसफसून वर येतात. सोडा वॉटरची बाटली तुम्ही बघितली असेल, त्या बाटलीचे झाकण जर उघडले तर असे वायूचे बुळबुळे वर येतात. तर हे असं का घडते? कारण सोडा वॉटर तयार करत असताना, बनवत असताना कार्बन डायऑक्साईड नावाचा जो वायू असते तो वायू दाब देऊन पाण्यात विरघळवलेला असतो. म्हणजे दाब देऊन म्हणजे दाबून. आणि बाटलीचे झाकण आपण उघडले, बाटलीचे झाकण काढले की दाब कमी होतो. म्हणजे त्याच्यावरचा जो दाब असते कार्बन डायऑक्साईड वायूवरचा, तो दाब कमी होतो आणि तो वायू फसफसून बाहेर पडतो. चला आता हे करून पहा. काय करायचं बघा, एक मोठे भांडे पाण्यानं भरून घ्या आणि काही वस्तू गोळा करायच्या आणि त्या पाण्यात आपल्याला टाकायच्या आहेत. तुमची जी कंपास पेटी आहे त्या कंपास पेटीतून प्लास्टिकची स्केल, खोड रबर, पेन्सिलचा तुकडा, टोक यंत्र, रबर बँड आणि कर्कटक. आणखी काही वस्तू घ्यायच्या आपल्या घरातून, स्टीलचा चमचा, प्लास्टिकचा छोटा चमचा, शेंगांची टरफले, खिळा, स्क्रू, नाणे. आणि आणखी बागेतून काही वस्तू घ्यायच्या, जशा काळ्या, खडे, पाने आणि माती. यापैकी एक एक वस्तू पाण्यात टाकल्यावर ती बुडते की तरंगते ते पहा. प्रत्येक वस्तू घ्यायची आणि ते पाण्यात टाकायची. भांड्यामध्ये जे पाणी आपण घेतलं ते पाण्यात टाकून पाहायची ती वस्तू बुडते की तरंगते ते पाहायचं. तुम्हाला काय आढळून येईल, म्हणजे तुम्हाला काय दिसेल? खोड रबर, टोक यंत्र, स्टीलचा चमचा, खिळा, स्क्रू, नाणे, माती, खळे, या वस्तू बुडाल्या, पाण्यामध्ये त्या बुडाल्या. तर इतर वस्तू ज्या होत्या त्या तरंगल्या. म्हणजे यावरून आपल्याला काय उलगडते, म्हणजे काय समजते? तर काही वस्तू पाण्यात तरंगतात तर काही वस्तू
पाण्यामध्ये बुडतात. कोणत्या वस्तू तरंगतात आणि कोणत्या वस्तू बुडतात? तर ज्या वस्तू हलक्या असतात त्या पाण्यामध्ये, म्हणजे त्या पाण्यामध्ये बुडत नाहीत, त्या तरंगतात. आणि ज्या वस्तू जड असतात त्या पाण्यात बुडतात. म्हणजेच तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात आणि बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा जड असतात. चला आता हे करून पहा. एका मोठ्या चंचूपात्रात गढूळ पाणी घ्या. पाणी गढूळ नसेल तर पाण्यात थोडीशी माती, बारीक सारीक काळ्या, वाळलेला पालापाचोळा, छोटे छोटे तुकडे, म्हणजे काळ्याचे पालापाचोळ्याचे छोटे तुकडे मिसळून पाणी गढूळ करून घ्या. आता हे चंचूपात्र अजिबात धक्का न लागू देता 4-5 तास स्थिर ठेवा. हे जे गढूळ पाणी आहे किंवा तुम्ही जे हातानं गढूळ पाणी केलं ते गढूळ पाणी 4-5 तास असं ठेवा की त्याला तुमचा धक्का लागणार नाही. आणि 4-5 तासानंतर तुम्हाला काय आढळून येईल त्याचं निरीक्षण करा. तुम्हाला हे आढळून येईल की पाण्याच्या तळाशी मातीच्या कणांचा गाळ जमा होतो. तळाशी म्हणजे त्या पाण्याच्या एकदम बुळाशी मातीच्या कणांचा असा गाळ जमा होतो, तर काड्या व कचरा पाण्यावर तरंगतो. गाळ जमा होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. यावरून आपल्याला काय उलगडेल, काय उलगडते, म्हणजे आपल्याला नेमकं काय समजते? तर मातीचे कण पाण्यापेक्षा जड असतात. जड असतात म्हणून ते बुडाले, म्हणजेच ते पाण्याच्या तळाशी गेले. पण त्यांना त्यांचं वजन थोडं कमी असल्यामुळं त्यांना तळाशी जाण्यासाठी वेळ लागतो. पण आकाराने अगदी छोटे ते असल्यामुळं तळाशी जमा होण्याचा त्यांचा वेग जो आहे तो फार कमी असतो. म्हणजे हळूहळू हळूहळू ते बुळाशी जातात. पालापाचोळा आणि काळ्या पाण्यापेक्षा हलक्या असतात. मातीचे कण जरी आपल्याला खूप बारीक असे दिसतात तरी ते पाण्यापेक्षा जड असतात. आणि पालापाचोळा जरी आपल्याला डोळ्यांना थोडा मोठा दिसत असेल तरी ते पाण्यापेक्षा हलका असतो. म्हणून पालापाचोळा काळ्या पाण्यापेक्षा हलक्या असल्यामुळं त्या वर तरंगतात. पाणी आता पहिल्यापेक्षा खूपच स्वच्छ आणि पारदर्शक दिसेल. म्हणजे गाळाखाली बसल्यानंतर पाणी कसं स्वच्छ आणि पारदर्शक दिसते. पारदर्शक म्हणजे ज्याच्या आरपार आपल्याला पाहता येते असं. पाणी खूप वेळ स्थिर ठेवून त्यातला गाळ खाली बसू देणे याला पाणी निवळणे असे म्हणतात. या जमा झालेल्या बुळातील गाळाला धक्का न लागू देता वरचे पाणी दुसऱ्या दोन चंचूपात्रांमध्ये ओतून घ्या. हे पाणी आधीच्या पाण्यापेक्षा स्वच्छ आणि पारदर्शक दिसत असले तरी पाण्यात मातीचे कण व इतर कचरा अजूनही तरंगत आहेत असे तुम्हाला दिसेल. ज्या दोन चंचूपात्रांमध्ये तुम्ही पाणी टाकले, पाणी ओतले, आता ही दोन चंचूपात्रे घेऊन पुढील दोन प्रयोग करायचे आहेत आपल्याला. या चंचूपात्रांना क्रमांक द्या. क्रमांक 1 आणि क्रमांक 2 असे क्रमांक द्या आणि करून पहा. काय करून पाहायचा आपल्याला प्रयोग? तर पहिल्या चंचूपात्रातल्या पाण्यात तुरटीचा खळा हलक्या हाताने फिरवा. दोन चंचूपात्र घेतले होते आपण, त्यातल्या पहिल्या चंचूपात्रात एक तुरटीचा खळा हलक्या हाताने फिरवा आणि त्यानंतर ते पाणी अजिबात धक्का लागू न देता 2-3 तास स्थिर ठेवा. काय आढळून येईल तुम्हाला, म्हणजे 2-3 तासानंतर तुम्हाला काय आढळून येईल, म्हणजे काय समजेल? तर पाण्यात तरंगत असलेले कण हळूहळू तळाशी म्हणजे मुळाशी बसतात आणि वरचे पाणी पारदर्शक होते, आपल्याला स्वच्छ दिसते. पारदर्शक होते म्हणजे त्याच्या आरपार आपल्याला दिसते. कचरा आणि काळ्या मात्र अजूनही तरंगत असलेल्या तुम्हाला दिसतील. यावरून काय उलगडते? तुरटी फिरवल्याने गढूळ पाण्यातले मातीचे कण खाली बसण्यास मदत होते. म्हणजे तुरटी जर पाण्या गढूळ पाण्यातून आपण तुरटी जर फिरवली तर मातीचे कण खाली बसायला मदत होते. आणखी एक मध्यम आकाराचे चंचूपात्र घ्या. त्यावर चहाचे गाळणे ठेवा. चहा आपण ज्या गाळणीनं गाळतो ते चहा गाळणी, काही जण गाळणी म्हणतात काही गाळणी म्हणतात, चहाचे गाळणे ठेवा. एक स्वच्छ तलम सुती कापड घ्या. त्याची चौपदरी घळी करा, म्हणजे 4 पदर होतील अशी घळी ते घाला. ती ओली करून गाळणीवर पसरा. दुसऱ्या क्रमांकाच्या चंचूपात्रातील पाणी त्या घळीवर बारीक धार धरून ओता.
असे केल्यावर तुम्हाला काय आढळून येईल? तर माती व कचरा कापडावर अडकून राहतो. पाण्यात जे माती आणि कचरा होता तो कापडावरच अडकतो आणि गाळणीखालच्या चंचूपात्रात पाणी पडते ते पारदर्शक दिसते. म्हणजे जे पाणी गाळलं गेलं ते पाणी पारदर्शक दिसते. यावरून काय उलगडते, म्हणजे यावरून काय समजते? तर गढूळ पाणी गाळून घेतले तर ते स्वच्छ व्हायला मदत होते. पहिल्यांदा आपण काय बघितलं होतं, निवळणे. म्हणजे गढूळ पाणी जर समजा स्थिर ठेवलं काही वेळपर्यंत तर ते त्यातील मातीचे कण खाली बसतात आणि ते आपल्याला पाणी स्वच्छ दिसते. आणि दुसरी पद्धत आपण पाहिली की पाणी जर गाळलं कापडानं, जर पाणी गाळलं तर गाळल्यानंतर ते स्वच्छ व्हायला मदत होते. हा प्रयोग झाल्यावर वापरलेले पाणी बागेत शेतात टाकून द्या आणि हात साबणाने स्वच्छ धुवा. आता बघा, परत एक नवीन शब्द शिका, निर्धोक पाणी. नवीन शब्द काय आहे? निर्धोक पाणी. पाणी शब्द आपल्याला माहीत होता, परंतु आता हा नवीन शब्द आहे निर्धोक पाणी. जे पाणी प्यायल्याने, म्हणजे जे पाणी आपण पिलो आणि पिल्यानंतर जर आपल्या प्रकृतीला कोणत्याही प्रकारचा धोका होत नसेल तर अशा पाण्याला निर्धोक पाणी असे म्हणतात. म्हणजेच जे पाणी प्यायले असता आपल्या प्रकृतीला कोणताही धोका होत नाही, म्हणजे आपली तब्येत त्यानं खराब होत नाही, असे पाणी म्हणजे निर्धोक पाणी होय. गढूळ पाणी स्वच्छ व पारदर्शक करण्याच्या पद्धती आपण पाहिल्या, परंतु असे स्वच्छ आणि पारदर्शक दिसणारे पाणी पिण्यासाठी निर्धोक असेलच असे नाही. जरी ते पाणी गाळल्यानंतर आपल्याला स्वच्छ दिसत असेल किंवा निवळल्यानंतर जरी ते पाणी आपल्याला स्वच्छ दिसत असेल, तरी असं स्वच्छ दिसणारं पाणीही पिण्यासाठी निर्धोक असेलच असे म्हणता येणार नाही. निर्धोक म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला कुठलाही धोका नाही असं ते पाणी असेलच असं म्हणता येणार नाही. आता पुढे पहा, सांगा पाहू. पावसाळ्यात नदी नाल्यांमधले पाणी गढूळ होते, ते आपण का पित नाही? पावसाळ्यात जे नदी नाल्याचे पाणी आपल्याला गढूळ दिसते ते पिण्यायोग्य नसते. त्या डोळ्यांना, आपल्या डोळ्यांनाच आपल्याला ते गढूळ दिसते. म्हणजे मातीचे कण, त्यात भरपूर मातीचे कण असतात, त्यामुळे ते आपण पित नाही. आता तुम्ही जर एखाद्या ठिकाणी सहलीला गेलात, तर तिथल्या झऱ्याच्या किंवा विहिरीच्या पाण्याला जर दुर्गंधी येत असेल, म्हणजे त्याचा वास येत असेल, खराब वास येत असेल, तर तुम्ही ते पाणी प्याल का? अर्थातच नाही. कारण पाण्याला जर दुर्गंधी असेल तर याचा अर्थ त्या पाण्यामध्ये काहीतरी विरघळलेलं आहे, काहीतरी पदार्थ, दुर्गंधीयुक्त पदार्थ विरघळलेले आहेत, म्हणून ते पाणी पिण्याच्या योग्य नसेल. पुढे बघूया, पिण्यासाठी निर्धोक पाणी. पिण्याचे पाणी निर्धोक असायला हवे, म्हणजे ते पाणी असं असायला हवं की ज्याच्यापासून आपल्या प्रकृतीला, म्हणजे आपल्या तब्येतीला कुठलाही धोका नसावा, म्हणजेच ते पाणी निर्धोक असायला हवे. शुद्ध पाण्याला चव नसते. शुद्ध पाणी जे असते त्याला गोड खारट अशी चव नसते. पाण्याला रंग नसतो किंवा पाण्याला वासही नसतो. पाण्याला रंग दिसू लागला, समजा एखादं पाणी आहे आणि त्या पाण्याला जर तुम्हाला रंग दिसायला लागला किंवा त्या पाण्याची दुर्गंधी येऊ लागली, म्हणजे खराब वास यायला लागला, तर ते पाणी पिऊ नये. असे पाणी प्यायल्याने माणसे आजारी पडू शकतात. माणसे म्हणजे आपण त्या पाण्याने आजारी पडू शकतो. म्हणजेच आपण काय शिकलो, पाण्याला रंग नसतो, पाण्याला चव नसते आणि पाण्याला वास नसतो. जर पाण्याला रंग दिसत असेल तर ते पाणी निर्धोक नाही, म्हणजे त्याच्यापासून कुठला तरी धोका होऊ शकतो. पाण्याला चव असेल तरीसुद्धा ते पाणी निर्धोक नसते. आणि पाण्याला जर दुर्गंध येत असेल तर ते पाणीसुद्धा निर्धोक नसते, म्हणजे प्यायच्या लायकीचं ते नसते. पावसाळ्यात गढूळ पाणी आपण निवडून घेतो, गरज असेल तर त्यात तुरटी फिरवतो किंवा गाळून घेतो. त्यामुळे पाण्याचा गढूळपणा कमी होतो, पाणी स्वच्छ आणि पारदर्शक दिसू लागते. म्हणजे ते निर्धोक झाले का? म्हणजे पाणी जरी स्वच्छ दिसत असलं तरी ते निर्धोक आहे का, याविषयी आपण माहिती घेऊया. आता नवीन शब्द शिका. नवीन शब्द आहे सूक्ष्म. सूक्ष्म म्हणजे खूप लहान आकाराचे
आपल्याला डोळ्यांनी दिसू शकणार नाही किंवा काचेच्या भिंगातूनही दिसू शकणार नाही इतका लहान. सूक्ष्म म्हणजे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, दिसू शकत नाही किंवा भिंगाच्या काचेतूनही दिसू शकणार नाही इतका लहान. दुसरा नवीन शब्द आहे सूक्ष्मजीव. आता सूक्ष्म म्हणजे आपण बघितलं, सूक्ष्म म्हणजे डोळ्याने जे दिसत नाही किंवा भिंगातूनही जे दिसू शकणार नाही ते म्हणजे सूक्ष्म. आणि सूक्ष्मजीव म्हणजे सूक्ष्म आकाराचे सजीव, आकाराने सूक्ष्म असणारे सजीव. आणखी पुढचा नवीन शब्द आहे सूक्ष्मदर्शी. पा सूक्ष्मदर्शी या शब्दामधला सूक्ष्म या हा शब्द आपण बघितला. आता सूक्ष्मदर्शी हा शब्द मोठ्या मोठ्या प्रयोगशाळांमध्ये सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी असणारे साधन, ज्या प्रयोगशाळा असतात मोठ्या मोठ्या प्रयोगशाळा, त्या प्रयोगशाळांमध्ये सूक्ष्म वस्तू किंवा सूक्ष्म सजीव पाहण्यासाठी जे साधन वापरले जाते त्याला सूक्ष्मदर्शी असे म्हणतात. आता बघा, माहीत आहे का तुम्हाला, सांगा, कणभर दही किंवा थेंबभर ताक घेऊन ते काचेच्या पट्टीवर ठेवले आणि ती पट्टी सूक्ष्मदर्शीतून पाहिली तर आपल्याला त्यात सूक्ष्म आकाराचे सजीव दिसतात. माहीत आहे तुम्हाला, दह्यामध्ये आणि ताकामध्ये सुद्धा सूक्ष्म असे सजीव असतात जे आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसत नाही, तर दही दह्याचा थेंब आणि किंवा ताकाचा थेंब जर आपण काचेच्या पट्टीवर ठेवला आणि ती पट्टी सूक्ष्मदर्शीमधून बघितली. सूक्ष्मदर्शी म्हणजे काय ते आपण बघितलं. सूक्ष्मदर्शी म्हणजे सूक्ष्म वस्तू किंवा सूक्ष्म सजीव पाहण्याचे जे साधन आहे ते साधन म्हणजे सूक्ष्मदर्शी. आणि ती पट्टी, काचेची पट्टी जर आपण सूक्ष्मदर्शीतून पाहिली तर त्यात आपल्याला म्हणजे दह्यात आणि ताकात आपल्याला सूक्ष्म आकाराचे सजीव दिसतात. हे सूक्ष्म सजीव दुधाचे रूपांतर दह्यात करतात. दही कशाचं बनते? दुधाचं बनते, माहीत आहे आपल्याला. तर दुधाचं दही कसं होते? तर दुधाचं दह्यात दह्यामध्ये रूपांतर होण्याची जी क्रिया आहे त्या क्रियेमध्ये हे जे सूक्ष्म सजीव आहेत हे सूक्ष्म सजीव मदत करतात आणि ते सूक्ष्म सजीव आपल्या उपयोगी असतात. सर्वच सूक्ष्मजीव उपयोगी नसतात. आता जसं दह्यातले सूक्ष्मजीव, ताकातले सूक्ष्म सजीव जे आहेत ते उपयोगी आहेत, तसेच सर्व सूक्ष्मजीव जे आहेत ते उपयोगी असतात असे नाही, तर काही सूक्ष्मजीव आपल्याला घातकही असतात. काही सूक्ष्मजीव जर आपल्या शरीरात गेले तर आपल्याला आजार होऊ शकतो. अशा सूक्ष्मजीवांना अपायकारक सूक्ष्मजीव म्हणतात. सूक्ष्मजीव हे सूक्ष्मजीव ज्या सूक्ष्मजीवांनी आपल्याला आजार होऊ शकतो ते सूक्ष्मजीव म्हणजे अपायकारक सूक्ष्मजीव. आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. आता ते सूक्ष्म असल्यामुळं आपल्याला डोळ्यांनी ते दिसत नाहीत. ते मातीत असतात, हवेतही ते असतात आणि पाण्यात खडकांवर ते कुठेही असू शकतात. अपायकारक सूक्ष्मजीव पाण्यात असले तरी ते डोळ्यांनी आपल्याला दिसत नाहीत. असे सूक्ष्मजीव असणारे पाणी पारदर्शक जरी दिसत असले तरी ते निर्दोष असेल का? तर नाही, अर्थातच नाही. कारण पाण्यामध्ये जर अपायकारक सूक्ष्मजीव असले आणि ते पाणी जर आपण पिलो तर नक्कीच आपल्या तब्येतीला धोका निर्माण होईल, आपल्या प्रकृतीला धोका निर्माण होईल. पावसाळ्यामध्ये बरेच वेळा हगवण किंवा गॅस्ट्रोसारखे जे रोग आहेत त्या रोगांची साथ येते. अशा वेळी पाणी निर्धोक करण्यासाठी निवळून आणि गाळून घेतलेले पाणी उकळून घ्यावे लागते. आपल्याला माहीत असेल पावसाळ्यात जर आपण बीमार पडलो, डॉक्टरकडे गेलो, तर डॉक्टर आपल्याला सांगतात की पाणी उकळून थंड झालेलं पाणी प्या म्हणून. ते कशामुळं? तर पाणी उकळल्याने पाण्यातले सूक्ष्मजीव मरतात. आपण पाणी उकळलं की त्या उष्णतेमुळं पाण्यातील सूक्ष्मजीव मरतात आणि आजार होण्याचा धोका टळतो, म्हणजे आपण आजारी पडत नाही. आता थोडे डोके चालवा. पाण्यात काही पदार्थ विरघळत नाहीत याचा काय फायदा असू शकेल? काही आपण बघितलं, काही पदार्थ पाण्यात विरघळतात आणि काही पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत.
याचा आपल्याला काय फायदा होऊ शकेल आणि पुढे बघा काय करावे बरे तुम्ही सांगा काय करायचं आईने दुकानातून जिरे आणले जिरे माहित आहे आपल्याला भाजीमध्ये आपण टाकतो ते जिरे आईने जिरे आणले पण त्यात चुकून वाळू सांडली वाळू म्हणजे रेती त्या जिऱ्यामध्ये वाळू सांडली आता तुम्हाला वाळू आणि जिरे हे वेगळं वेगळं करायचं म्हणजे त्या जिऱ्यातली वाळू वेगळी करून आईला पुन्हा स्वच्छ जिरे द्यायचे आहे तर काय करायचं विचार करा तो विचार करून झाला असेल तर आता हे बघा आपण काय शिकलो आपण तर काही पदार्थ पाण्यात विरघळतात तर काही पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत हे आपण शिकलो काही पदार्थ पाण्यात तरंगतात तर काही पदार्थ पाण्यात बुडतात आणि पाण्याच्या तळाशी म्हणजे बुळाशी जमा होतात हे सुद्धा आपण शिकलो त्यानंतर गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी ते स्थिर ठेवतात याला निवळणे असे म्हणतात आणि तळाशी गाळ जमा झाल्यावर पाण्यात तुरटी फिरवतात किंवा पाणी गाळून घेतात हे सुद्धा आपण शिकलो त्यानंतर गाळलेल्या स्वच्छ पारदर्शक पाण्यातही सूक्ष्मजीव असू शकतात पाणी निर्धोक करून पिणे आरोग्यासाठी गरजेचे असते म्हणजेच जे पाणी आपण पितो ते निर्धोक करून पिले पाहिजे त्यासाठी पाणी उकळून सूक्ष्मजीवांचा नाश करणे आवश्यक असते हे सुद्धा आपण शिकलो आता हे पहा हे नेहमी लक्षात ठेवा डोळ्यांना न दिसण्या इतपत लहान सजीवांचे सुद्धा आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे इथे प्रकरण संपलं पुढे आहे स्वाध्याय आणि तो तुम्हाला स्वतःला सोडवायचा आहे आणि स्वाध्याय सोडवताना जर काही अडचणी आल्या तर तुमच्या शिक्षकांना विचारा किंवा तुम्ही मला जर कमेंट्स केले पाठवल्या तर मीसुद्धा त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देईल मला आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल कृपया या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर काही या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा म्हणजे माझ्या पुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहतील